नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या युट्यूब चॅनलवरती। तर पुणे मेट्रो मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जो डिटेलमध्ये सिलॅबस आणि काय काय सब टॉपिक्स करायला पाहिजेत तर ते आपण पाहत होतो। स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टसाठी आपण डिटेलमध्ये जे काही सब टॉपिक्स आहेत, प्रत्येक चॅप्टरमधून जे काही सब टॉपिक्स आपल्याला करायला पाहिजे होते ते लास्ट व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये आपण पाहिलेलंच आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर बघून घ्या, किंवा तुम्ही या व्हिडिओचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। ओके, इथे स्क्रीनवरती जे दिसते तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मधनं सिम्पल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स हे आपण डिटेलमध्ये सर्व काही पाहिलेलं आहे। प्रिन्सिपल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन, SFD, BMD, बेंडिंग अँड शेअर स्ट्रेसेस, टॉर्शन ऑफ शाफ्ट, थिअरी ऑफ कॉलम्स, त्याच्यानंतर स्प्रिंग्स, ओके, त्याच्यानंतर प्रेशर वेसल्स, डिफ्लेक्शन ऑफ बीम्स, थिअरी ऑफ फेलियर्स। तर हे 10 चॅप्टर्स आहेत जे सॉर्ममधनं तुम्हाला कव्हर करायचे आहेत। तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, एकाच पेजमध्ये तुम्हाला इथे सर्व काही मिळून जाईल। ओके, तर आता आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट सब्जेक्ट म्हणजेच थर्मोडायनामिक्सचा डिटेलमध्ये सिलॅबस। ओके, काय काय एक्झॅक्टली तुम्हाला करायला पाहिजे थर्मोडायनामिक्स मधून। थर्मोडायनामिक्स मध्ये जेव्हा मी बोलतो तेव्हा फक्त इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स बद्दलच बोलतो, आणि तुम्हाला याच्यासोबतच पॉवर प्लांट इंजिनिअरिंग पण करायचं आहे, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग पण करायचं आहे, आणि IC इंजिन सुद्धा करायचं आहे। ओके, तर ते आपण डिटेलमध्ये नेक्स्ट सब्जेक्ट म्हणून कन्सिडर करणार आहोत। तर आता फक्त थर्मोडायनामिक्स, जे बेसिक थर्मोडायनामिक्स आहे, तर तिथून तुम्हाला काय काय करायला पाहिजे सब टॉपिक्स, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। ओके, जसं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, फर्स्ट चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू सिस्टम्स, ओके, बेसिक जो चॅप्टर आहे तुमचा फर्स्ट, तर त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे, सिस्टम, सराउंडिंग आणि बाउंड्री। ओके, हे तर कुठलं पण तुम्ही बुक वाचा, स्टार्टिंगला तर हे मेन्शन केलेलंच असतं, सिस्टम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय, बाउंड्री म्हणजे काय, बेसिक डिफरन्स वगैरे माहीत असला पाहिजे। त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सिस्टम, ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम मधून क्वेश्चन्स किंवा त्याचे एक्झाम्पल सुद्धा। प्रोसेस, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम आणि झिरोथ लॉ, झिरोथ लॉ पण इम्पॉर्टंट आहेच। ओके, प्रोसेस मध्ये म्हणतोय मी तर जे सर्व काही प्रोसेस, तुमच्या आयसोबॅरिक, आयसो थर्मल, त्याच्यानंतर आयसोकोरिक असो, अॅडिएबॅटिक प्रोसेस, पॉलीट्रॉपिक प्रोसेस, हे सर्व प्रोसेस आणि त्यांचे जे ग्राफ्स असतात, PV डायग्राम, TS डायग्राम, हे सर्व तुम्हाला माहिती असलं पाहिजे। ओके, त्याचा जो पॉवर असतो PV रेस टू N इक्वल टू कॉन्स्टंट। ओके, कधी कधी डायग्राम देतात PV रेस टू N इक्वल टू कॉन्स्टंट, तर तुम्हाला N ची व्हॅल्यू विचारतात। तुम्ही हे क्वेश्चन्स पाहिले असतील, एनिवे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण हे इन्क्लूड केलेलेच आहेत क्वेश्चन्स, बघू शकता तुम्ही। तर बेसिक फर्स्ट इंट्रोडक्शन टू सिस्टम मधनं तुम्हाला एवढं करायचं आहे। नेक्स्ट आहे हीट, वर्क अँड फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। आता आपण झिरोथ लॉ वगैरे सर्व काही पाहिलं, तर आता हीट, वर्क आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मधून काय करायला पाहिजे, हीट आणि वर्क। वर्क मध्ये सगळ्या प्रोसेसची वर्क, आयसोबॅरिक मध्ये वर्क काय असतं, आयसोकोरिक मध्ये वर्क काय असतं, आयसो थर्मल मध्ये काय फॉर्म्युला असतो वर्क डनचा, ओके, किंवा वर्क डन कशाला म्हणतात PV डायग्राम मध्ये, हे प्रोसेसेस आहेत PV डायग्राम, TS डायग्राम मध्ये, क्लोज सिस्टमचं वर्क डन, ओपन सिस्टमचं वर्क डन। ओके, त्याच्यानंतर हीट मध्ये म्हटलं तर स्पेसिफिक हीट, हीट ट्रान्सफर फ्रॉम फॉर क्लोज सिस्टम, फर्स्ट लॉ आणि परपेच्युअल मोशन मशीन फॉर वन। ओके, तर हे सर्व टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हीट वर्क या चॅप्टर मधून। नेक्स्ट जो आहे तो आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। ओके, तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, एक म्हणजे दोन किंवा तीन क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टर मधून मिळू शकतात, कारण इम्पॉर्टंट आहे, बरेचसे क्वेश्चन्स पण बनतात। केल्विन प्लँक, दोन लॉ आहेत सेकंड लॉ चे, केल्विन प्लँक स्टेटमेंट आहे, क्लॉसियस स्टेटमेंट आहे, दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला नीट प्रकारे करायचे आहेत। केल्विन प्लँकचं जे स्टेटमेंट आहे ते हीट इंजिनसाठी यूज होतं, आणि क्लॉसियस स्टेटमेंट जे आहे ते हीट पंप आणि रेफ्रिजरेटरसाठी यूज होतं। त्याच्यानंतर हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटर, तर याची डायग्राम, ओके, म्हणजे ही हीट इंजिन असेल, ओके, Q1, Q2 आणि हीट इंजिन काय करतं, वर्क प्रोड्यूस करतं, हे वर जे असतं ते T1 टेम्परेचर ऑफ रिझर्वायर, T2 जिथे हीट रिजेक्ट होतं। तर ह्या डायग्राम तुम्हाला हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटर तिन्हीसाठी माहिती असलं पाहिजे। मग त्याचे इक्वेशन, आता हीट इंजिनमध्ये जे इफिशियन्सी असतं त्याचं इक्वेशन, त्याच्यानंतर हीट पंप,
आणि रेफ्रिजरेटर त्याच्यामध्ये काय असतं सीओपी कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स तर त्याचं इक्वेशन माहिती पाहिजे. तर हे इम्पॉर्टंट आहे सेकंड लॉ ऑफ मधून. त्याच्यानंतर कार्नोट थिअरम आणि परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड. तर हे तुम्हाला करायचं आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मधून. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपी मधून तुम्हाला क्लॉशियस थिअरम ओके डी क्यू अपॉन टी लेस दॅन इक्वल टू झिरो तर हे थिअरम रिव्हर्सिबल सायकल इरिव्हर्सिबल सायकलसाठी तुम्हाला बघायचं आहे. इम्पॉसिबल सायकल पण आहे म्हणजे इम्पॉसिबलच्या केससाठी तुम्हाला बघायचं आहे. एन्ट्रॉपी चेंजेस क्लॉशियस इनइक्वालिटी ट्विन इक्वेशन ऑफ एन्ट्रॉपी. तर हे करायचं तुम्हाला एन्ट्रॉपी या चॅप्टरमधून. जे ट्विन इक्वेशन म्हणजे काय टीडीएस टीडीएस इक्वल टू डीयू प्लस पीडीव्ही असतं ना ते इक्वेशन तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स. प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स मधून प्युअर सबस्टन्सची डेफिनेशन प्युअर सबस्टन्सची डेफिनेशन आणि जे जे मेन एक्झाम्पल्स आहेत तर ते बघा की नेमके काय काय एक्झाम्पल्स आहेत प्युअर सबस्टन्सचे. ट्रिपल पॉइंट आणि ट्रिपल लाईन. ओके ट्रिपल पॉइंट कुठल्या ग्राफवरती असते ट्रिपल लाईन कुठल्या ग्राफवरती असते तर हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. सॅच्युरेशन स्टेट सबकुलिंग म्हणजे काय सुपर हिटिंग म्हणजे काय. ओके त्याच्यानंतर एन्थल्पी ऑफ लिक्विड ऍट व्हेरियस पॉइंट्स जे एन्थल्पीचे इक्वेशन्स आहेत मग ते वेट रिजनमध्ये असो किंवा सॅच्युरेटेड लिक्विडच्या अलीकडे असो किंवा तिकडे सुपर हिटेड रिजनमध्ये असो ते एन्थल्पीचे इक्वेशन एन्ट्रॉपीचे इक्वेशन एन्ट्रॉपी ऍट व्हेरियस पॉइंट सेम जस मी आता सांगितलं जे इक्वेशन्स आहेत तर ते सर्व तुम्हाला करायचे आहेत प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स या चॅप्टरमधून. नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे थर्मोडायनामिक्स थर्मोडायनामिक रिलेशन्स. ओके थर्मोडायनामिक रिलेशन्समध्ये सर्व रिलेशन आहे मॅक्सवेलचं इक्वेशन. ओके मॅक्सवेलचे जे चार इक्वेशन्स आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर टीडीएस रिलेशन्स जे आता आपण एन्ट्रॉपीमध्ये सुद्धा पाहिलं टीडीएस रिलेशन क्लॉशियस क्लॅपरॉन्स इक्वेशन. ओके जूल केल्विन इफेक्ट वन डर वाल इक्वेशन. तर हे तुम्हाला करायचं आहे कशातनं थर्मोडायनामिक रिलेशन मधून. याच्यामध्ये अजूनपर्यंत की आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन तर त्याचा फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला इथे बघायचा आहे. तर नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे अवेलेबल एनर्जी अँड इरिव्हर्सिबिलिटी. ओके एवढं जास्त हे जे दोन चॅप्टर आहेत त्यांना एवढं जास्त वेटेज नसतं ऍक्च्युली थर्मोडायनामिक रिलेशन्सला आणि अवेलेबल एनर्जी अँड इरिव्हर्सिबिलिटीला. जास्त क्वेश्चन्स विचारले जाऊ म्हणजे विचारले जात नाहीत एनिवे एक्झाम्समध्ये. एक किंवा दोन क्वेश्चन दोन्ही चॅप्टर मिळून आपण एक्सपेक्ट करू शकतो पण जे मेन चॅप्टर्स आहेत ते वरचे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा. ओके तरी पण बघूया अवेलेबल एनर्जीमध्ये तसे पण हे छोटे छोटे चॅप्टर्स आहेत तुम्ही करू शकता. एक दोन तास जरी दिले तरी दोन्ही कव्हर होऊन जातील. अवेलेबल एनर्जी म्हणजे काय वगैरे त्याचे जे फॉर्म्युला आहेत लॉस ऑफ अवेलेबल एनर्जी अवेलेबिलिटी ऑफ ओपन आणि क्लोज सिस्टम. ओके तर या चॅप्टरमधून इम्पॉर्टंट काय आहे गिब्स फंक्शन आहे आणि हेलमहोल्ट्झ फंक्शन आहे. तर हे दोन फंक्शन तुम्हाला या चॅप्टरमधून नीट लक्ष देऊन करायचे आहेत. ओके तर थर्मोडायनामिक रिलेशन्स आणि अवेलेबल एनर्जीला जास्त वेळ नाही दिला तरी चालेल पण जे बाकीचे वरचे पाच चॅप्टर्स आहेत तर त्याला प्रॉपरली डिटेलमध्ये अभ्यास करा. आणि जसं मी तुम्हाला याआधी सांगितले की कशी स्ट्रॅटेजी काय तुम्हाला तुमचे फेजेस असले पाहिजे अभ्यास करण्याचे. पहिल्यांदा थिअरी वाचायची त्याच्यानंतर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज टेस्ट अटेम्प्ट करायची नंतर तुमचा सब्जेक्ट तो कम्प्लीट होणार. तर अशा प्रकारे त्या फेजेस वाईज तुम्ही जा जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. आणि अजून सांगतोय की हे जे आहे ते बेसिक थर्मोडायनामिक्स आहे. पॉवर प्लांट इंजिनिअरिंग सुद्धा नाही तर तुम्हाला वाटेल की एवढंच थर्मोडायनामिक्स आहे. नाही पॉवर प्लांट इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळे जे सायकल्स आहेत रँकिंग सायकल्स ऑटो सायकल्स डिझेल सायकल ड्युअल सायकल. ओके म्हणजे हे सर्व जे सेलिंग सायकल जे आहेत ते सर्व तुम्हाला पॉवर प्लांट इंजिनिअरिंग मध्ये बघायला मिळतील. त्याच्यानंतर आयसी इंजिन पण एक वेगळा सब्जेक्ट तयार होतो तर ते पण तुम्हाला करायचं आहे. तर हे सर्व मिळून आणि सुद्धा रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मध्ये तुम्हाला पण करायचं आहे तर ते सर्व मिळून तुमचं पूर्ण थर्मोडायनामिक्स कव्हर होईल. ओके आणि पुणे मेट्रो मेकॅनिकलचे जे विद्यार्थी आहेत प्रिपरेशन करत आहेत कुठल्या पोस्टसाठी एस सी टी ओ टी सी आणि ज्युनियर इंजिनियरसाठी तर त्यांच्यासाठी आपल्या ॲपवरती माय जीओव्ही ट्रॅक तर टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. जे जे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एनरोल केलेलं आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ॲपवरती जाऊन टेस्ट सिरीज जे काही फ्री आहे तर ते अटेम्प्ट करू शकता. आणि सध्या आपण फुल लेंथ सुद्धा टेस्ट तिथे अपलोड केलेली आहे. फुल लेंथ टेस्ट अटेम्प्ट करून तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक करू शकता की किती येतोय तुमचा रँक वगैरे सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला कळेल. डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तुम्ही जॉईन करू शकता. ओके काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, आणि जर स्क्रीनशॉट्स घ्यायचा असेल तुम्हाला तर स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ओके, थँक्यू सो मच. एनिवे, मी तुम्हाला ही सर्व काही सब्जेक्ट झाल्यानंतर आपण ही पीडीएफ शेअर करणारच आहोत, तर ती तुम्हाला मिळून जाईल. काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. जे जे विद्यार्थी तुमचे मित्र आहेत तर प्रिपरेशन करत आहेत तुमच्यासोबत, त्यांच्यासोबत पण नक्कीच शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.